शेतकऱ्यांची अडवणूक कराल तर बँकांना टायर ठोकू, माजी आमदार संतोष सांबरे। शिवसैनिकांची अंबड तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांना घेराव, माजी आमदार संतोष सांबरे यांनी शेतकऱ्यांचे विविध अनुदान होल्डच्या नावाखाली अडवणूक करण्याच्या प्रकाराबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या। काल दिनांक 17 एप्रिल रोजी माजी आमदार संतोष सांबरे यांनी पदाधिकारी सोबत माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती। आज दिनांक 18 एप्रिल रोजी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर ठिकाणी बँक अधिकाऱ्यांना घेराव घातला व अधिकाऱ्यांना जाब विचारला। माजी आमदार संतोष सांबरे यांनी बँक अधिकाऱ्यांना नियम व कायद्याच्या भाषेत धारेवर धरून शेतकऱ्यांची होल्डच्या नावाखाली अडवणूक केल्यास बँकांना टायर ठोकू असा सज्जड इशारा बँक अधिकाऱ्यांना दिला। माजी आमदार संतोष सांबरे यांना बँक अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की कोणत्याही शेतकऱ्यांचे खाते होल्ड करून ठेवणार नाही, शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक देऊ असे सांगितले। माजी आमदार संतोष सांबरे यांच्यासोबत तालुका प्रमुख अशोक पाटील बर्डे, दिनेश काकडे, भरत सांबरे, विनायक चोथे, गणेश काळे, सिद्धेश्वर जरहाड, नंदकिशोर पुंड, सुदर्शन टिकांडे, विष्णू सोनावणे, गणेश पायेकर, सतीश डुब्बल, राधेश्याम गाडेकर, दादाराव कोल्हे व शिवसेना पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर भगीरथ कचरे पाटील यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी।